लकडगंज पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या मेयो हॉस्पिटल परिसरात एक वाहन चोरीचं प्रकरण समोर आलं होतं. त्या अनुषंगाने तपास सुरू होता. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी सापळा रचून एका कुख्यात वाहनचोराला अटक केली आहे. आरोपीचे नाव सुनील रहांगडाळे असून आरोपीकडून 4 मोटरसायकल जप्त केल्या गेले. लकडगंज पोलीस स्टेशन हद्दीमध्ये 14 जानेवारी रोजी फिर्यादी राजू हजारे म्हणून आहेत, त्यांची दुचाकी वाहन चोरीला गेलं होतं. त्या अनुषंगाने 14 जानेवारी रोजी लकडगंज पोलीस स्टेशनला वाहन चोरीचा गुन्हा दाखल आहे. लकडगंज पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये आमचे तपास पथकाचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र काळे आणि पथकाने त्यांना मिळालेल्या गुप्त माहितीद्वारे बाजार परिसरामध्ये सापळा रचून सदर वाहन चोरीचा आरोपी सुनील रहागंडाले म्हणून आहे त्याला ताब्यात घेतलेलं आहे. त्याच्याकडून दाखल गुन्ह्यातील वाहन हस्तगत केलेलं आहे. सदरचा जो आरोपी आहे तो रेकॉर्डवरील वाहन चोर आहे आणि त्याच्याकडून आणखीन 4 गुन्हे वाहन चोरीचे उघडकीला आणलेले आहेत आणि असं एकूण 4 वाहने म्हणजे 80,000 मुद्देमाल सदर आरोपीकडून जप्त करण्यात आलेला आहे. सदरची कारवाई ही माननीय पोलीस उपायुक्त श्री भांबरेसो, सहाय्यक पोलीस आयुक्त लकडगंज विभाग श्री भांडारकर साहेब आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री मुकुंद ठाकरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक मशराम साहेब, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र काळे आणि पथकानं कारवाई केलेली आहे.